11,000 रुपयाचे पारितोषिक आहेत लागोपाठ 3 षटकारांसाठी आणि सातत्याने पारितोषिक लावले जात आहेत आणि राजीवदादा भोईरी नेहमीच असं आहे की प्रत्येक खेळाडूंवर त्यांचं जीवापार प्रेम मग समालोचक असतील खेळाडू असतील प्रेक्षक असतील म्हणजे जो जो क्रिकेटमध्ये जो जो घटक आहे त्या घटकांवर त्यांचं प्रेम म्हणजे आधी राज्य कोणी गाजवलं असेल तर मी म्हणेन राजीवदादा भोईरी यांनीच तर या ठिकाणी जितू पाटील आदरणीय जितू पाटील युवासेना अधिकारी डायघर गावचे यांनी देखील व्यासपीठावर या टॉपेज लागतोय आता मात्र ती झेल पकडली जी चूक केली होती निकेशनं ती मात्र झेल पकडली आणि फलंदाज तिसरा गडी बाद होतोय या ठिकाणी निलजे संघाचा धावसंख्या धावफलकावर 28 तर या ठिकाणी आपण लाईव्ह देखील पाहू शकता जी टी सी आणि फॉर्च्यून यांच्या माध्यमातनं लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहे एका बाजूला पंच जर पाहिले तर एक नामवंत पंच सुभाष पाटील रमेश म्हात्रे अतिशय नामवंत पंच आहेत आणि मित्रांनो मी नेहमीच म्हणत असतो जो क्रिकेट खेळला आहे त्यांनीच पंचांची भूमिका निभावावी कारण त्याला माहिती असतो कोणता चेंडू कशा प्रकारे हे दोन्ही पंच आहेत हे खूप वर्ष क्रिकेट खेळला आहेत आणि खूप वर्षाचा अनुभव आहे आणि आज ते अनुभव पणाला लावून या ठिकाणी पंचांची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे करत आहेत आणि खास करून गावदेवी क्रिकेट संघ घोटनं जो निर्णय घेतला आहे की पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अतिशय अनुभवी पंच आहेत कोणती चूक त्यांच्याकडनं पाहायला मिळत नाही सातत्याने ते कॉल करतात सामने देखील लवकर झाले पाहिजेत ह्याच हेतूने मात्र या ठिकाणी दुसरी सफलता मिळवली गोलंदाज सागरनं अप्रतिम गोलंदाजी अतिशय चांगला असा चेंडू उंची घेत नाही चेंडू अप्रतिम गोलंदाजी जर अशा प्रकारे फॉर्म्युला तुमच्या जवळ असेल तर नक्कीच त्याचा वापर तुम्ही करू शकता म्हणजे चेंज ऑफ पेस गोलंदाजीमध्ये बदलाव आणण्याची गुणवत्ता आपल्यामध्ये आहे तर नक्कीच ते चित्र पाहायला मिळतोय गोलंदाज सागर याच्या मार्फत फलंदाजीसाठी आलाय फलंदाज केतन तशाच प्रकारचा चेंडू खेळलाय सुशील आहे झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल मात्र जमिनीला दान झालाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन धावा पूर्ण केल्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट अगोदर जागा सोडण्याची गरज होती सुशील याला मात्र सुशीलने ते चित्र केले नाही दोन धावे बरोबर धावसंख्या धावपलकावर 30 चौथं षटक मार्गस्थ असताना जे दुसरं षटक फेकलं होतं सागरनं ज्यानं 3 धावा देऊन एक सफलता मिळवली संघाला बॅकफुटवर आणण्याचं काम केलं तोच गोलंदाज सागर तशाच प्रकारचा चेंडू काही खेळलायस मात्र हा देखील झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता दोन धावा पूर्ण केल्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न 3 धावा पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट केतननं 3 चेंडू 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 चेंडूमध्ये तब्बल 5 धावा केतन याला आल्यात धावसंख्या धावपालकावर जर पाहिली 33 धावा सिंगल डबल रोटेट केली जाते सिंगल डबलवर ध्यान देऊन की धावा कशा खात्यामध्ये येतील सांघिक धावसंख्या कशी वाढेल या चेतूने वाटचाल करतात मात्र चौकार षटकार दोन षटकामध्ये जे पाहायला मिळेल ते चित्र पाहायला मिळत नाही स्क्वेअर कट केला चेंडू पॉइंटला शत्ररक्षक आहे दिनेश चेंडूला पकडतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय केतननं एकच धाव आली एका धावेबरोबर धावसंख्या धावपलकावर 34 धावा अतिशय चांगली सुरुवात करून दिली होती फलंदाज योगेश आणि विशाल यानं मात्र त्याच्यानंतर धावा कमी पाहायला मिळत आहेत कुठेतरी संत वाते इंद्रायणी अशी परिस्थिती झाली कारण चौकार षटकार जोपर्यंत पाहायला मिळत नाही अतिशय चांगला असा चेंडू हुक करण्या केलाय मात्र चेंडू मिड विकेटला अतिशय चांगला झेल पकडलाय फलंदाज बाद झालाय केतन विजय केतूने आणलाय गावातल्या पोरा गणदंत विजय केतूने आणलाय संघाचा पोरा आता चौका मारला आउट झाला तर 4 षटक झालं 4 षटकांमध्ये तब्बल 34 धावा पहिल्या षटकामध्ये मित्रांनो
कोणीच धावा आल्या होत्या असं वाटत होतं प्रत्येकाला. आता तुम्हाला